शेतकऱ्यांचं दारिद्र्य पाहिलं आणि ते दूर करण्यासाठी मावळ प्रांतामध्ये एक व्यवस्था लावली. शेतकऱ्याला सांगितलं, नांगर नाही केलं नांगर दिलं, शेती नाही केलं शेती दिली, पैसे दिले, एक व्यवस्था दिली. त्याला सांगितलं की तुम्ही शेतामध्ये पेरला त्याचं पीक घरी येईल, त्याचा विश्वास दिला आणि त्यातून जनतेमध्ये या व्यवस्थेबद्दलचं एक प्रेम निर्माण झालं आणि 33 कोटी देवाच्या ठिकाणी शिवाजी विराजमान झाला. आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि शिवजयंती सुरू केली. हा लोकजागृतीचाच उत्सव होता की लोक तर संघटित झाले नाही, कुठल्याही निमित्ताने लोक एकत्र झाले नाही आणि त्यांना तर हे आपण राष्ट्रधर्म सांगितलं नाही, हे जर आपण त्याचा जागर करत नाही, त्याचं भजन केलं नाही, आपण किती दिवस मनोरंगाचा हरिपाठाचा शिवपाठाचं भजन करायचं? आपण राष्ट्राचं भजन केलं पाहिजे आणि हा जागर घातला पाहिजे. ते घातल्याशिवाय माझं राष्ट्र सुरक्षित होणार नाही, हिची तळमळ टिळकांनी मांडली. ही सगळी मी मला जशी समजली, माझं जसं आकलन झालं मला, मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या आयुष्यातला हा अमूल्य वेळ माझ्या ह्या समाजासाठी दिला, त्याबद्दल आपल्या समाजाचे आभार मानतो. सरस्वती वाचनालयाच्या देशा संचालक मंडळाचे ऋण व्यक्त करतो आणि मला ही संधी दिला आणि माझा जो काही गौरव केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.